दोन आठवडे दिलेले दो तारीख दो हफ्ते का टाइम दिया है प्रभु साहब के सम डॉक्यूमेंट्स है वो हमें मिलना चाहिए और हमारे जो डॉक्यूमेंट है वो प्रभु साहब के वकील को हम दे देंगे। आज इतना ही हो गया और दो हफ्ते के बाद फिर सुनावनी का तारीख मिल जाएगा। किती याचिकांचे डॉक्यूमेंट्स आहेत, किती याचिकांचे डॉक्युमेंट्स जे आपल्याला मिळाले नाहीयेत? हे आता आहे ते फक्त एकाच सांगतो, एकाचीच झालेली आहे केस, पिटिशन नंबर 1 ऑफ 2022 ज्यात एकनाथ शिंदे साहेब हे प्रतिवादी आहे। सर मुळात सर बाकीच्या केसेसची सुनावणी चालू आहे, पहिली सुनावणी पिटिशन नंबर 1 जो प्रभू साहब ने दाखिल की थी उसमें एकनाथ शिंदे चीफ मिनिस्टर ऑफ द महाराष्ट्र वॉज रिस्पॉन्ड और डिस्क्वालिफिकेशन फॉर नॉट फॉलोइंग द व्हिप नॉट अटेंडिंग द मीटिंग। सविस्तर प्रश्न आहे की पहिल्या सुनावणीमध्ये सुरुवातीपासून अखेरपर्यंत नेमकं काय काय संवाद झाला आपण सांगावा। तो 45 मिनिटांचा संवाद आहे। नाही सर, मुद्दे असे होते तर शिंदे गटाचे वकील अनिल सिंग यांनी आताच ही प्रतिक्रिया दिलेली आहे। सध्या आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे आणि या दरम्यान काही गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या आहे। शिंदे गटाचे वकील अनिल सिंग हे सध्या बोलत होते। तर आज आमदार अपात्रतेसंदर्भातील महत्त्वाची सुनावणी ही होत आहे। सुनील प्रभूंनी दाखल केलेले कागदपत्र मिळाले असं देखील यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे। तर सुनील प्रभूंनी दाखल केलेले कागदपत्र मिळाले असल्याचं अनिल सिंग यांनी सांगितलेलं आहे। शिंदे गटाचे वकील अनिल सिंग हे माध्यमांशी आताच संवाद साधत होते। दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले, सुनील प्रभूंनी दाखल केलेले कागदपत्र मिळाले असं ते म्हणालेले आहेत।